भाजपा अंतर्गत आता धुसफूस वाढली आहे. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा, भाजपच्या कार्यसमिती आणि प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं जयसिंगराव गायकवाड पक्षावर नाराज आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, तो मागेही घेतला. आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख. जयसिंगराव गायकवाड हे केंद्रात आणि राज्यात मंत्री राहिले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून जयसिंगराव गायकवाड हे पक्षावर नाराज आहेत, त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर केला आणि मग जाहीर केल्यानंतर फॉर्म जे भरायला चालतो मी, तर मग त्या पार्टीकडून भरणं तर बरोबर नाही ना, म्हणून मी अपक्ष टाकलो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आयुष्यात कधीच अपक्ष निवडणूक लढलो नाही, लढणार नाही तुला. पदवीधर मतदार संघात ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं आहे. बहुतेक बंडखोरांच्या तलवारी या मॅन झाल्या, मात्र पंकजा मुंडे यांचा समर्थक अजूनही मैदानात आहे. जयसिंहराव गायकवाड यांचा भाजपाला राजीनामा, त्यांच्या या राजीनाम्यामुळे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं रंगतही आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ केला. मी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं संघर्ष करणार आहे, या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे, आश्चर्यकारक निकाल तुम्हाला दाखवून देणार आहे.